राहुरी तालुक्यामधील देवळाली परवारा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांडे यांना श्री शनेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूर यांच्याकडून पहिला मानाचा शनिरत्न पुरस्कार शनी जयंती निमित्ताने सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सामाजिक धार्मिक उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांडे यांच्या कार्याची दखल घेत आस्था गायत विविध सामाजिक संस्थांनी गौरवलं असून शनेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूर यांच्याकडून पहिला मानाचा शनिरत्न पुरस्कार बेलापुरातील आझाद मैदानावर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर गणेश भांड व सौभाग्यवती मंदाताई भांड यांनी हा बहुमान स्वीकारला. या कार्यक्रमास शिवसेना नेते व माजी आमदार बाबासाहेब कांबळे, श्री शनेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूरचे प्रमुख विश्वस्त महंत दीपकदास कैलासदास वैष्णव, श्रीरामपूर बाजार समिती सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, संत महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, राज्य पोलीस पाटील संघटनेचे अॅडव्होकेट साईराम बनकर, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जगताप, शिवसेनेचे अशोक थोरे, अण्णा मसे, संपत महाराज जाधव, पत्रकार रफिक शेख, श्रीकांत जाधव, गोविंद फुंडगे, ऋषी राऊत, विलास भालराव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. त्याचं वितरणासाठी हा पहिला मान मला दिला आहे, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. देवाची कृपा तुमच्या सर्वांवरती असो हीच देवाची प्रार्थना आहे. आणि ज्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे ते गणेश दादा भाय यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट, एस एन मीडिया, राहुरी.